खरं तर माझ्यामुळेच इंदुरीकरांना प्रसिद्धी मिळत असेल कारण असे आरोप करणं समर्थक जे आहे ते हास्यास्पद आहे इंदुरीकरांचा मुद्दा हा सुरुवातीपासून आम्ही लावून धरला इतके आरोप झाले ट्रोलिंग झालं कधीही माघारे घेतली नाही अरे कीर्तनकार आहे तुम्ही प्रबोधन करताय का सुपाऱ्या घेताय आतापर्यंत गुंड सुपाऱ्या होते माहिती माहितीये कीर्तनकार सुपाऱ्या घेतात अजिबात मला माहीत नव्हतं पुन्हा एकदा तुमच्या निशाण्यावर इंदुरीकर महाराज आहेत हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे असं त्यांच्या समर्थकांकडून जाते खर तर माझ्यामुळेच इंदुरीकरांना प्रसिद्धी मिळत असेल कारण असे आरोप करणं समर्थक जे आहेत ते हास्यास्पद आहे मी नुकतंच बिग बॉसमध्ये होते बिग बॉसमुळे घराघरात पोचले माझे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर झालेत त्यामुळे प्रसिद्धीसाठी काही कोणत्या गोष्टी कराव्या मला वाटते की यासाठी मी कधीच करत नाही इंदुरीकरांचा मुद्दा हा सुरुवातीपासून आम्ही लावून धरला इतके आरोप झाले ट्रोलिंग झालं कधीही माघार घेतले नाही आणि जेव्हा जेव्हा इंदुरीकर मग चुकीचं बोलतात किंवा महिलांविषयी काहीतरी चुकीचं बोलतात किंवा महिला पुढे जात असेल तर तिला मागे ओढण्याचा प्रयत्न करून जर तिच्यावर काही आरोप करत असतील तर मी बोलणारच परंतु इंदुरीकरांच्या समर्थकांना दरवेळी इंदुरीकर जसे महिलांचा अपमान करतात तसे समर्थक महिलांचा अपमान करणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची तुमचं वारकरी संप्रदायावर का, का, का रोष संप्रदाय आहे की कीर्तनकार पैसे घेतात आता तुम्ही कालच्या टीकेमध्ये पण बोललात की इंदूरकर महाराज किती पैसे घेतात आम्हाला माहिती आहे ते कुठे जातात काय होतं नेमकं काय वारकरी संप्रदाय मानणारी मी कार्यकर्ती आहे वारकरी संप्रदाय हा फार मोठा आणि खूप चांगला आहे जो महिला पुरुष जे आहेत त्यांना समानतेचा अधिकार देतो परंतु सध्या अनेक कीर्तनकारांनी पैशाचा बाजार मांडलेला आहे अनेक कीर्तनकार मला भेटतात ते सांगतात की ताई आम्ही महिन्याला एवढ्या हजारांच्या सुपाऱ्या घेतो आम्हाला इतक्या इतके कीर्तन मिळतात इतके लाखो रुपये मिळतात अरे कीर्तनकार आहे तुम्ही प्रबोधन करताय का सुपाऱ्या घेताय आत्तापर्यंत गुंड सुपाऱ्या घेत होते माहितीये कीर्तनकार सुपारी घेतात अजिबात मला माहित नव्हतं परंतु सुपारी हा शब्द अनेक महिला कीर्तनकारी वापरतात परंतु अनेक अशा महिला कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकार आहेत की जे खरोखरच प्रबोधनकार म्हणून मानधन देतात तेवढंच कार्यक्रम करतात परंतु इंदुरीकर असतील किंवा अनेक असे कीर्तनकार आहेत की जे अनेक सहा सहा महिन्याच्या तारखा घेतात बरं पाच हजाराचा प्रश्न काहीतरी त्यांनी घेतला होता लाखोंच्या संख्येत मागणी केली जाते प्रबोधनकार म्हणून कीर्तन करताना अशा पद्धतीची पैशाची मागणी करणं मला वाटते की म्हणजे इंदुरीकर आणि जे कोणी अशा पद्धतीनं पैशांचा बाजार मांडलाय ते वारकरी संप्रदायालाच बदनाम करायचा प्रयत्न करतायत